हॅलो, धन्यवाद प्रवीण. आपण सध्या आजच्या रात्रीतील खरंतरी स्पर्धा एन्जॉय करतोय. मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल जासे आयोजित प्रकाश झोतातील ही खरंतर क्रिकेटची आपण स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीला इथं सुरुवात होत्या. पहिला सामना जिंकला होता खरंतर शरद स्मृती ट्रॉम्बे संघानं मरोई विंधणी संघाच्या विरुद्ध, आणि दुसरा सामना जिंकला होता स्पायरा स्पोर्ट पारगाव संघानं कोपरुली संघाच्या विरुद्ध. चार ओव्हरची मॅच पाहायला मिळेल आणि प्रथमतः नाणेफेकी जिंकून ट्रॉम्बे संघानं क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल तारेकर आणि त्याच्यासोबत प्रफुल्ल मोकल. इथून महत्वाची गोल्डन विकेट ज्या मॅचमध्ये खरंतर पहिल्या मॅचमध्ये अफलातून बरसला होता कुणाल, त्याला मात्र पहिल्या चेंडूवर प्रतीचा इशारा दिलाय. हेमंत कोळीनं घेतलाय त्रिफळाची बाद. पहिला चेंडू आणि महत्वाची विकेट या मॅचमधील. पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः बरसलेला कुणाल अगदी शून्यावर बाद झाला आहे. एक महत्वाची विकेट मिळवून दाखवली ती म्हणजे हेमंत कोळी या गोलंदाजानं. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा यष्टांचा वेद. तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये केतन मेहर दाखल होतात. आज पाहायला गेलं तर स्मायरा स्पोर्ट पारगाव संघ जो पहिल्या सामन्यामध्ये बरसला होता, मात्र त्यांच्या विरुद्ध मुंबई विभागातील एक बलाढ्य संघ शरद स्मृती ट्रॉम्बे संघ सध्या गोलंदाजी करतोय. चार ओव्हरच्या मॅचमध्ये या खरंतर मॅचमध्ये 50-55 धावा बनवाव्या लागतील त्या म्हणजे पारगाव संघाला. इथून तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागतील कारण सुरुवातीला कुणालकडं जो विश्वास होता त्या विश्वासाला अपात्र ठरलाय कुणाल. केतनकडं ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र तेवढाच एक नामवंत गोलंदाज हेमंत कोळी मैदानाच्या आतमध्ये पिवनचं पहिलं षटक हाताळतोय. मोठा फटका, इथून मात्र प्रत्युत्तर दिलं जात आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय केतन मेहरनं हा तडाखा, षटकार. पहिल्या चेंडूवर विकेट आणि लगेच प्रत्युत्तर दिलं जात आहे केतनच्या माध्यमातून. अफलातून आता फटका सजवलाय. एक खर तर तुम्हाला एक खूप मोठं बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपल्या समोर पाहायला मिळते. आज तुम्हाला 8 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. लोबर पुट टॉस होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनमध्ये सरळ चेंडू निघून चालला बॅडीशिरा लॉंग ऑन रिजनमध्ये एकीला दु कितन एक खरंतर षटकार ठोकलाय. ज्या पद्धतीनं सुरुवातीला हेमंत कोळियाचा चेंडू जर पाहायला गेलं तर कुणाल रीड करू शकले नाही आहेत. त्यानंतर मात्र आक्रमण केलं जात आहे अगदी अक्षरशः वेगवान. आणि त्यानंतर खोलामध्ये आपण पाहायला मिळतंय हा चेंडू षटकार आल्यानंतर खरं तर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत कोळियाच्या माध्यमातून. एक महत्त्वाचं षटक असेल ते म्हणजे ट्रॉम्बे कोलिवाडा संघासाठी. आणि आता मात्र ते षटक हाताळत असताना आपण सध्या हेमंत कोळियांना पाहू शकताय. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा फार कमी धाबा खर्ची केल्या होत्या या गोलंदाजानं आणि महत्त्वाच्या विकेट विंधणी संघाच्या विरोधात मिळून दिल्या होत्या. आणि तो सध्या गोलंदाजी करतोय गोलंदाज. बॅकपुटवर जाऊन डीप पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अरुण कोळी तिथे तैनात होते पण इथून क्षेत्रक्षण हा चेंडू अडवलाय. एकच जा मिळा जाईल आणि या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी असेल. आज खरं तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत. जर विचार केला तर 900 जास्त प्रेक्षक एकत्र लाईव्ह मॅच एन्जॉय करतात आणि त्यांचं आपण करूयात स्वागत. एक चांगली आता तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल मोकल तैनात झालाय. एक विस्फोटक खेळाडू सातत्यानं बऱ्याचशा मैदानांमध्ये लांबलचक षटकार ठोकण्याचा विक्रम याही खेळाडूच्या नावावर पाहायला मिळालाय. आणि मात्र तेवढाच एक मुंबई विभागातील हा एक बलाढ्य संघ त्यांच्या विरुद्ध सध्या गोलंदाजी करतोय. ही खरंतर आज तुम्हाला 8 संघातून एक संघ सुपर फोरमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. पहिल्या रात्रीमध्ये कुटारी संघ सुपर फोरमध्ये दाखल झाला, दुसऱ्या रात्रीमध्ये उसारी संघ सुपर फोरमध्ये दाखल झाला, कालच्या रात्रीमध्ये कोलिवाडा दिघोडे संघ सुपर फोरमध्ये दाखल झाला आहे. आणि इथून आता आपण दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत पाहतोय. समोरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू तिथं क्षेत्रक्षण तैनात होते. एक धाव इथून कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झाला आहे. बॅटिंग करत असताना स्मायरा स्पोर्ट पारगाव संघानं धाबा जमा केल्यात.
एक बाधा 11 धाबा। गोलंदाज दाखल होते शुभम पाटिल मैदान आत मे स्ट्राइकला अपन प्रफुल मोकले पाहू शकतो। आता मात्र पिवन षटकान क्षेत्रक्षण अगदी दुर्भर पाहायला मिळते ट्रॉम्बे कोलिवडा संघाच। अक्षरश खोला मध्ये चेंडू पाहायला मिळाला आहे, इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आलेत, इथून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत मध्ये त्वरित झालाय, पण चांगले क्षेत्रक्षण। आता मात्र शरद मुद्री ट्रॉम्बे कोलिवडा संघ मैदानाच्या आत मध्ये सध्या करतोय, अतिशय चांगल्या पद्धतीनं करतोय। ही आज बॅटल रंगताना पाहायला मिळेल। पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला शुभम पाटील सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालाय आणि त्याच्या विरुद्ध आता आक्रमण करायला गेलती म्हणजे प्रफुल मोकलेला। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक जेलखाली आले होते। या मॅचमधील महत्त्वाची खरतरी विकेट होती प्रफुलची, पण इथून जेल सुटला गेलाय आणि जीवनदान मिळालंय ते म्हणजे प्रफुल याला। मोठा फटका खेळायचा होता, त्यानंतर बॅटची वरची कडा आणि हवेमध्ये हा चेंडू आपल्या पायाला मिळाला होता। यष्टीरक्षक खरं तर पोचले होते पण गॅदर करू शकले नाही आता जेल, आणि त्यानंतर जेल सुटला गेलाय। एक धावेतून कंप्लीट केली जाईल आणि एकरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 14 धाबा। ही गॅच परतर फार महत्त्वाची होती ती म्हणजे शरदमुरी ट्रॉम्बे संघासाठी, आणि त्यानंतर जर विचार केला तर एक जीवनदान मिळालं आहे ते म्हणजे प्रफुलला। इथून आता मोठी फटके खेळावे लागतील ते म्हणजे केतन मेहरला, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे। ही खरं तर या मॅचमध्ये एक तेवढेच दोन्ही बलाढ्य संघ आहेत, तुम्हाला आक्रमण करावं लागेल। यावेळचा चेंडू खरं तर सोडून दिला आहे, ऑफिसच्या थोडंसं बाहेर पाहायला मिळतोय। शुभम पाटीलला दंडित केलं जात आहे आणि अव्वांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल। या खरं तर आजच्या रात्रीमध्ये आज बरेचसे प्रेक्षक तुम्हाला ही खरं तर मॅच एन्जॉय करताना पाहायला मिळतील, त्यामध्ये आमच्या व्यासपीठावर सगळ्यादा घरात चिरल्याचे एक खरंतर हार्ड हिटर केलेवडे आहेत आणि त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। पुढे एकदा खरंतर पंधरा सोडून दिला आहे, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून। बॅक टू बॅक दोन चेंडू खराब पाहायला मिळतात। जर विचार केला तर सुरुवातीला डावकुऱ्याचे फलंदाज प्रफुल होते, त्यांचा जेल सुटल्यानंतर कुठेतरी दबाव निर्माण झालाय तो म्हणजे शुभम पाटील याच्यावर। दोन चेंडूमध्ये तब्बल या खरंतर गोलंदाजांना अवघ्या 5 धाबा खर्ची गेल्यात। पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या आणि या खरंतर ओव्हरमध्ये कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना आपण शुभम पाटीलला पाहू शकतोय। एक क्षेत्रक्षक आता थोडासा लॉंग ऑन रिजनमध्ये आणलाय, एक क्षेत्रक्षक आपण डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये पाहतोय। बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिपमध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय। फ्लाय स्लिपमधला क्षेत्रक्षकानं हा चेंडू अडवलाय आणि इथून मात्र एकच धाव मिळायला जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागल्या जातील त्या 17 धाबा। कंचनजी पालकर आमच्यासोबत जोडले गेलेत। प्रफुल्ल मोकल आता स्ट्राईक लागले, पुन्हा एकदा लेग स्टीच्या बाहेर। या ओव्हरमधील हा तिसरा खराब चेंडू, प्रचंड दबाव प्रेशर खरं तर आता पाहायला मिळतोय शुभम पाटील याच्यावर। एक खरं फलंदाज उजव्या हाताचा, एक फलंदाज डावकऱ्या हाताचा आहे आणि जणू काय आता मात्र गोलंदाजच्या मनावर थोडंसं आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय। सुरुवातीला चांगले चेंडू फेकले होते, दोन चेंडूमध्ये अवघ्या 3 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर जर विचार केला तर एक चेंडू फेकत असताना आतापर्यंत शुभम पाटील यांना 4 धाबा खर्ची केल्यात। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराचसा मोठा फटका, हाय अँड हँडसम चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडा। फलंदाज प्रफुल्लच्या बॅटमधून आलाय हा उंच षटकार।
मोठा फटका प्रफुल्लच्या बॅट मधून आणखी एक फटका सजावलाय आणि तुरता स्वागत केलं जातंय अमर शेठ मात्र यांचा टोकला हा षटकार। आगमन झालंय ते वहाल ग्राम पंचायतीचे अर्थातच विद्यमान उपसरपंच सन्माननीय अमर शेठ म्हात्रे साहेब। मित्रांनो, एक दमदार नेतृत्व आणि सातत्याने जीवदानी क्रिकेट संघासाठी बामणगाव क्रिकेट संघासाठी ज्यांचा दमदार योगदान राहिलाय आणि त्याच्यानंतर सिमरन आठचे सर्वे सर्वा आमचे महेश शेठ आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत आणि मितेश म्हात्रे साहेब आणि वितेश म्हात्रे साहेब यांचंही आगमन आणि आमचे वजनदार खजिनदार समाधान आपलंही सहर्ष स्वागत। रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय हा चेंडू अक्षरशः खोलामध्ये टाकला होता आणि त्यानंतर हेलिकॉप्टर लुक देत असताना आपण प्रफुल मोकलेला पाहू शकतोय। अक्षरशः फटका सजवलाय आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडं। एक चांगली आता क्वालिटी आणि क्लिअरिटी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळाली। चौथी आज रात्र त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करत असताना आपण त्यांना पाहू शकतोय। त्यांचे खरं तर आज संपूर्ण टीम उसरलीच्या मैदानामध्ये सुद्धा एक रणजी क्रिकेटची स्पर्धा सध्या कव्हर करत आहे। त्यानंतर नेरीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा साईप्रीत लाईव्ह यांना आपण उद्यापासून पाहणार आहोत। हे सातत्यानं खरं तर या खरं विभागामध्ये उरण पनवेल विभागामध्ये साईप्रीत लाईव्ह हा खरं तर आता ब्रँड पाहायला मिळतोय। मोठा फटका आलाय आणि त्यानंतर धापटा धाबा लागल्या गेल्यात त्या तब्बल 36 धाबा धापटला लागत असताना तिसरे षटक घेऊन आलेत गोलंदाज। इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजा राहिला। इथून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या प्रफुल मैदानाच्या आतमध्ये करतोय पण रिले थ्रू मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालाय आणि इथून सुधीर कोळीच्या पहिल्या चेंडूवर मिळाला जाईल ती म्हणजे एकेरी धाव। पुढील होणारा सामना नवजीवन मुलेकण आणि त्यांच्या विपक्ष प्रिन्स इलेव्हन नावा मनीष आलेत नावा संघाचे कॅप्टन। तर नवजीवन मुलेकण संघाचे कॅप्टनला तर विनंती असेल आपण लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण यावेळी शरीरापेक्षा दूर ठेवला हा खरंतर सुधीर कोळी यांना चेंडू आणि त्यानंतर एक निर्धा चेंडू पाहायला मिळतोय। मागील खरं तर शुभम पाटीलच्या विरुद्ध काय आक्रमण केलंय या फलंदाजानं, तीन चेंडूवर सलग तीन षटकार टोकलेत, अतिशय चांगली आता बॅटिंग करत असताना आपण प्रफुल्ल याला पाहू शकतोय। हाफ ट्रॅकर चेंडू होता समोरच्या दिशेने खेळून काढलाय, एका टप्प्यानं चेंडू सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं, आणखीन मिळतील प्रफुल्लला 4 धाबा। चौकार आला आणि 41 धाबा धावपटला लागत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण अक्षरशः खोलामध्ये पाहायला मिळाला। गुल्ले चेंडू थोडासा फेकला आणि त्यानंतर अक्षरशः फिंगर रोल केले गोलंदाजांना आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू फेकत असताना सुधीर कोळी यांच्या माध्यमातून या षटकातील आणखीन दोन चेंडूचा खेळ बाकी आहे। धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 41 धाबा। मोठा फटका आडव्या बॅटनं सरळ कॉमेंट्री बॉक्सकडं, प्रफुल्लच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका षटकार। आता खरं तर विस्फोटक फलंदाजी करत असताना प्रफुल्ल मोकल काय अफलातून त्याचे फटके पाहायला मिळालेत। तीन चेंडू खरं तर तीन षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे स्मायरा स्पोर्ट पारगाव संघाच्या 1-47 धावा। हॅलो, दरम्यान जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये। स्वागत केलं जाईल जासई ग्रुप ग्रंपाचे माजी सरपंच हेमंत मुकुंद पाटील यांना विनंती असेल हेमंतजी पाटील आपण यावं आपलं स्वागत घेण्यासाठी। बलिशेठ घर त्यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जाते। जासईच्या ग्रामपंचायतीवर उच्च सरपंच उच्च शिक्षित सरपंच म्हणून ज्यांची निवड झाली होती असे हेमंत मुकुंद पाटील यांचं स्वागत केलं जातं। पुष्पगुच्छ आणि
शहल देवना स्वागत केले जाईल। त्यानंतर मात्र स्वागत केले जाईल प्रवीण मुकुंद पाटील राष्ट्रीय काँग्रेस दहागाव विभाग अध्यक्ष आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत केले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दहागाव विभागाचे अध्यक्ष प्रवीण मुकुंद पाटील वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। शिरीष मात्रे आणि बलेश्वर घर त्यांना विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करावं। त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल राष्ट्रीय काँग्रेस जासईचे अध्यक्ष यंग टॅलेंट सिद्धेश दत्तात्रय पाटील यांचं स्वागत केलं जाईल। वस्त्रालंकार पुष्पगुच्छ देऊन त्यांचंसुद्धा स्वागत केलं जातो आहे। त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल सन्माननीय श्री डॉक्टर प्रेम पाटील, डॉक्टर प्रेम पाटील साहेबांचं सुद्धा इथं स्वागत केलं जातं आहे। त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण यावं। त्यानंतर साहिल कॉन्ट्रक्शनचे प्रोप्रायटर राजाराम वामन म्हात्रे यांना विनंती की आपला स्वागत घेण्यासाठी यावं। त्यांनी या शुंकलेसाठी 5,500 रुपयाची देणगी दिलेली आहे। 5,500 देणगी त्यांचं मनापासून स्वागत केलं जातं आहे। आणि विठ्ठल क्रिकेटचं एक अष्टपैलू खेळाडू साहिल कॉन्ट्रक्शनचे प्रोप्रायटर राजाराम मोहन म्हात्रे यांचं स्वागत केलं जातं आहे। हेमंत मुकुंद पाटील माजी सरपंच यांच्याकडे स्पर्धेसाठी 2,000 रुपयाची देणगी आहे, त्यांचं मनापासून आभार। त्यानंतर नेक्स्ट असेल हरिशंकर पाटील जासेगावचे बुजुर्ग खेळाडू हरिदादा अर्थात कॅप्टन हरिशंकर पाटील यांना विनंती असेल की आपलं स्वागत घेण्यासाठी यावं। जसे टेनिस क्रिकेटला ज्यांनी प्रत्येकाला बोट धरून खेळायला शिकवलं ते हरिदादा पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। त्यानंतर नेक्स्ट असेल जासेगावचे उद्योजक जितेंद्र ठाकूर यांना विनंती असेल की आपला स्वागत घेण्यासाठी यावं। जितेंद्र ठाकूर एक नवी दिशा उद्योगाची नवी दिशा प्रोफेशनल फोटोग्राफी नंतर आता मरीनमध्ये सुद्धा त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे। वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे। त्यानंतर स्वागत केलं जाईल उत्तर रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय सन्माननीय आदरणीय नीलकंठ शेठ घरत यांना विनंती असेल की आपलं स्वागत घेण्यासाठी हवं। एक गोड व्यक्तिमत्व आणि राजकीय क्षेत्राच्या क्षितिजावर चमचमता तारा चिरलेगावचे हे अतिशय गोड व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे असे उत्तर रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नीलकंठ शेठ घरत यांचं स्वागत केलं जात आहे। 60 धावा झाल्यात आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे ट्रॉम्बे संघासमोर। नेक्स्ट स्वागत असेल वहाल ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अमर शेठ म्हात्रे यांना विनंती करते। गोड व्यक्तिमत्व सातत्याने टेनिस क्रिकेटला भरभरून वेळ त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा आपला वेळ देऊन आपल्या विकासाची गंगा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आणणारे अमर शेठ म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। नेक्स्ट स्वागत असेल जनरल मॅनेजर शिवस्मारकाचे माननीय सन्माननीय आदरणीय संग्राम सावंत सर यांना विनंती असेल की आपलं स्वागत आदर तिथे घेण्यासाठी आपण यावं। अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे अर्थात आपल्या महाराष्ट्राची डाकेसाहेब रीत आणि रिवाज आलेला प्रत्येक पाहुणा देवासमान असतो आणि त्याचं स्वागत करणं अतिशय आपल्यासाठी आल्हाददायक असतं असे जनरल मॅनेजर शिवस्मारकाचे संग्राम सावंत सर यांचं स्वागत केलं जात आहे। वस्त्रालंकार पुष्पगुच्छ देऊन त्यांचंसुद्धा स्वागत केलं जात आहे। त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल ग्रुप ग्रामपंचायत वहाळचे विद्यमान सदस्य वितेश त्रिंबक म्हात्रे यांचंसुद्धा स्वागत केलं जाईल। या वितेश सर एक यंग ब्रिगेड राजकारणी म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे बघितलं जातं असे वितेश सरांचंसुद्धा स्वागत केलं जात आहे। मलेशेट घरत यांच्या विनंती असेल वस्त्रालंकार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। नेक्स्ट असेल महेश शेट यांना विनंती असेल की आपणसुद्धा आपलं स्वागत घेण्यासाठी यावं। आज आपण इथं आलात आणि या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्यात कारण तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा मुलं इतके मोठमोठे कार्यक्रम डाकी साहेब आपण संपन्न करू शकतो। महेश शेट यांचं स्वागत केलं जात आहे। बलिशेट घर त्यांनी विनंती आहे वस्त्रालंकार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। तसेच समाधान पाटील साहेब यांनासुद्धा विनंती असेल की आपलं स्वागत घेण्यासाठी यावं। आपण सर्वजण आलात हे प्रेम आहे विठ्ठल क्रिकेटवर भूषण म्हात्रेवर प्रेम आहे आणि आज आपण बघतोय जासई विभाग भारतीय जनता पक्षाचे
युवा मोर्चाचे अध्यक्ष भूषण म्हात्रेंचं कार्य आपण बघत आहात. या कार्यामध्ये फक्त आज युवाच नाही तर बुजुर्ग आणि माई भगिनी सुद्धा त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांच्याजवळ आपल्या समस्या घेऊन येतात आणि त्या समस्या निवारण्यासाठी भूषण म्हात्रे नेहमी तत्पर असतो. अशा भूषण म्हात्रेंच्या वतीनं सर्वांचं स्वागत केलं जात आहे. तसेच चिरले टेनिस क्रिकेटचा एक हार्ड हिटर म्हणून मानला जातो सागर घरत नावाचाच त्यांचा फार मोठा तंग असा आहे असे सागर घरत त्यांचं आपण स्वागत करतो. याच मैदानावर अनेक वेळा चौकार षटकार मारून अनेकांना त्याने जेरीस आणलं होतं असं बिग हिटर चिरले टेनिस क्रिकेटचा सागर घरत त्यांचं स्वागत केलं जातं आहे. धन्यवाद सर्वांचं आपण इथं आलात, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा समालोचन ऐकण्यासाठी रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांच्याकडे. तसेच संजयजी घरत चिरले, संजय घरत चिरले यांना विनंती असेल की आपलं स्वागत घेण्यासाठी यावं. तसेच वाहतूक कोंडीला अडथळा न करता आपल्या गाड्या पार्किंग करायच्या सर्वांना विनंती आहे. समोर ज्या गाड्या आहेत त्यांना विनंती असेल जर अडथळा येणार नाही अशा ठिकाणी आपण पार्क करा आणि करणार यांची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद सर्वांचं यथोच्च मान सन्मान. थँक्यू. चलिए नाबा टीम के कप्तान आइए. नेक्स्ट मैच प्रिंस इलेवन नाबा विपक्ष नवजीवन मुलेखंड, दोनों टीमों के बीच में ही अगला मुकाबला होगा. एक तरफ जीवित मात्रे होंगे, एक तरफ वैष्णो भोईर. दोनों भी टीमों के कप्तानों से हम गुजारिश करते हैं कि तुरंत टॉस के लिए बिल्कुल संपर्क करें. जीत के लिए लक्ष्य काफी बड़ा है. पहले मैच में भी कई सारे रन बनाए थे, इस मैच में भी काफी सारे रन बने. एक छोड़ा हुआ कैच, उसके बाद धमाकेदार बल्लेबाजी आपने देखी. सिया स्पोर्ट्स संगमबाई माली, इनका आगमन हो चुका है. जो बैकबोन कहा जाता है एंजॉय स्पोर्ट चिरले का, जिनके माध्यम से आपने देखी एंजॉय स्पोर्ट चिरले में टू व्हीलर बाइक मातोश्री ऑटो गैरेज के सर्वेसर्वा हरीश भाई रसाल और संगम भाई माली इनके ओर से दिखे थे, उनका भी स्वागत है. चलते हैं मैच की तरफ. गेंदबाज प्रफुल, पहली गेंद, आप बड़े शॉट लगा सकते हैं, हम भी शुरुआत कर सकते हैं, यही दिखाया. गेंद को फेंका, मिड विकेट सीमा रेखा के पार, 6 रन. फुल अरुण शेठ पाटिल दिगोडे ग्राम पंचायत उपसरपंच, इनके ओर से इस टूर्नामेंट को शुभकामना आ चुकी है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. कल कोहली बॉयज 11 दिगोडे टीम टॉप सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है. आज कौन जाएगा कंचनी से पोल में से, ये भी हमारे दर्शक उतावले होंगे. दोनों टीमें एक एक मुकाबला जीती है, लेकिन कौन जाएगा सीधा तीसरे राउंड में ये मुकाबला जीतने के बाद. बड़ा शॉट खेलने का इरादा जरूर था, डायरेक्ट हिट करने का ये प्रयास. अगर ये डायरेक्ट हिट होता तो ये मामला नजदीकी बन सकता था, विकेट भी मैदान से बाहर लौट सकता था. बाल बाल बचे, जीवन दान मिला बल्लेबाज को और बिल्कुल रन मिलेगा मात्र 1/22 के तौर पर. और इसे 1 रनों की मदद से पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ बिल्कुल चर्चा करेंगे. 7 रन बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर, टारगेट है 61 रनों का, यानी कि प्रति ओवर मेरे ख्याल से 15.25 की औसत से रिक्वायर्ड रन रेट से इन रनों को बनाना होगा और उसी हिसाब से आप इस मैदान में ये क्रिकेट खेलना भी जरूरी होगा. गेंदबाजी ताकत है स्मायरा स्पोर्ट्स 11 श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगाव टीम की. फिलहाल दोनों भी कप्तान मौजूद है, ये ओवर समाप्त होने के बाद भूषण हम जरूर टॉस करेंगे. अंतिम इस ओवर की 4 गेंदें बची है, शुरुआत बेहतरीन ट्रॉम्बे टीम की. बड़ा शॉट फिर से एक बार निकला जरूर है, 1 रन तो कंप्लीट. डीप मिड विकेट में आकर उठाए मिसफील्ड, मिसफील्ड नहीं माफ कीजिएगा, थ्रो गलत था इनकी तरफ था. भूषण माफ कीजिएगा, ये जो खिलाड़ी थे शुभम दौड़ पड़े थे, लेकिन कुणाल तारेकर का ये थ्रो गलत रहा जिसकी वजह से ये बल्लेबाज को मिला है जीवन दान. अगर नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो आता तो मेरे ख्याल से लौटना पड़ सकता था बल्लेबाज अमित कोहली को और बिल्कुल रन चुराए. 2 रनों की मदद से शरस्मृति 11 ट्रॉम्बे टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल 9 रन. बेहतरीन बल्लेबाजी, इस बार शॉट अच्छा है, लॉन्ग ऑन पूरी तरीके से खाली है, कुणाल आएंगे, उनसे पहुंच से दूर गेंद सीमा पार, 4 रन.
रनों की मदद से टीम का स्कोर 13 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर सरस्वती 11 ट्रॉम्बे कोलीवाड़ा। बड़ा शॉट था ये भी, प्रयास लगातार बड़े शॉट खेल रहे, जानते हैं टारगेट बहुत बड़ा है, इसकी वजह से हर एक गेंद के ऊपर प्रहार करते हुए बल्लेबाज, लेकिन इस मरतबा डॉट बॉल की समाप्ति। कहते हैं कि कंचन शेर के पाँव में अगर कांटा छुप जाए तो उसका मतलब ये नहीं कि अब बाकी सब राज करेंगे। पहले सत्र में 60 रन बनाए थे, दूसरे सत्र में बनाने हैं टोटल 61 रन। दोनों टीमों के कप्तान मौजूद हैं, बिल्कुल कंचन पालकर वेदिका एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा देख सकते हैं। महफिल बनाने के लिए यार जरूरी है, लेकिन उसी महफिल को सजाने के लिए हर एक ग्लास जरूरी है। वेदिका एंटरप्राइजेस, बड़ा शॉट फेंक दिया सीमा रेखा पार, मैक्सिमम 6 रन, और इसी 6 रनों की मदद से महंगे ओवर की समाप्ति। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या है 19 रन। समय है, चलते हम टॉस बॉक्स में जहां पर जुड़ेंगे आत्माराम अप्पा मात्रे सर। पत्रकार सुनील ठाकुर यांना विनंती असेल की आपलं स्वागत घेण्यासाठी यावं। लोकशाहीचा चौथा स्तंभ, समाजातील जो अन्याय आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात ते पत्रकार, आणि अन्यायाला वाचा फोडणारे महत्त्वाचं काम जे पत्रकार करत असतात ते सन्माननीय सुनील ठाकूर पत्रकार यांचं स्वागत केलं जात आहे। वस्त्रालंकार पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं आहे। त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल माजी सरपंच नागाव हरेश कातकरी साहेबांना विनंती असेल की आपलं स्वागत घेण्यासाठी यावं। माजी सरपंच नागाव, आज नागावरून सुद्धा या शिंकलेवर शिंकलेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी त्यांचं स्वागत करतो आहे या आपला सन्मान घेण्यासाठी। वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं। नेक्स्ट असेल सुरेश ढवळे साहेबांना विनंती असेल, सुरेश ढवळे या आपला स्वागत घेण्यासाठी। सुरेशजी ढवळे हे मेघनाथ म्हात्रेवर आणि भूषण म्हात्रे आणि संपूर्ण या आमच्या विठ्ठल जासेवर असलं प्रेम आहे, आणि तुमच्या सर्वांचा प्रेमाचा आधार आणि त्याची धार आम्हाला हवी आहे। वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं आहे। त्यानंतर राकेश जैन यांना विनंती असेल, राकेश जैन यांना विनंती असेल की आपण सुद्धा यावं, अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन राकेश जैन साहेबांचंसुद्धा स्वागत केलं जातं आहे। नेक्स्ट असेल आज उरण बघितलं तर लग्न समारंभ असो, कुणाचा वाढदिवस असो, साखरपुडे असो किंवा क्रिकेटच्या मॅचेस असो, एक आवाज सारखा धुमधुमाचा असतो। निवेदक सूत्रसंचालक समालोचक जीवन डाकी बोरकार यांना विनंती असेल की आपण यावं आपला सत्कार घेण्यासाठी, स्वागत घेण्यासाठी या। जीवन डाकी साहेब यांना विनंती असेल, जीवनजी डाकी उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक आणि समालोचक, एक गोड आवाज। त्यानंतर नावागावचे सुपुत्र रोहन घर यांना विनंती असेल की आपणसुद्धा आपला सत्कार घेण्यासाठी यावं, स्वागत घेण्यासाठी यावं। वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केले, जाऊया पुन्हा एकदा समालोचन ऐकण्यासाठी प्रवीण गायकर यांच्याकडे। हो धन्यवाद सर, बिलकुल आने वाली गेंदे बची है टोटल 18 और जीत के लिए चाहिए 42 रनों की जरूरत। अच्छा शॉट है, पॉइंट के बीच में से गैप को निकाला है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में अक्सर ये शॉट देखने को मिलते हैं और वही शॉट बल्लेबाज अमित कोहली के बल्ले से 4 रन। बजने दे धड़क धड़क ढोल ताशे, धड़क धड़क भंडारा, चिड़क चिड़क मल्हारी, खड़क धड़क भड़क साली, चटक मटक फटक साली, दुश्मन की देखो जो फट लावली। थैंक यू डीजे, बिल्कुल कन्हैया शेट पाटिल श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स के सर्वे सर्वा, बिल्कुल मैच का आनंद लेते हुए दुबई से उनका भी हम स्वागत करते हैं। शंकर पाटिल साहब, मानस पाटिल साहब पारगाव, इनके ओर से इस टूर्नामेंट को भी शुभकामना आ चुकी है, उनका भी हम स्वागत करेंगे। 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 23 रन, 17 गेंदे 38 रनों की आवश्यकता। स्लोवर किया था इस बार इस गेंद को और क्या कमाल का फिंगर रोल करते हुए थोड़ा सा बीट किया, बाहर की तरफ निकालने की कोशिश की। एक्शन रिप्ले में बिल्कुल देख सकते हैं कि भूषण पाटिल किस तरीके की गेंदे टर्न करते हैं, और उससे पहले ये शॉट्स आपने देखा कमाल का, पॉइंट को खिलाड़ी को बीट करते हुए डाइव लगाए थे जरूर, लेकिन वो गेंद नहीं रोक पाए, चौका मिला। डॉट बॉल की समाप्ति, 16 बॉल 38 रनों की बिल्कुल आवश्यकता है। तेज बॉल डालने का प्रयास, फील्डिंग खराब है विकेट कीपर के द्वारा, ये गलती, लेकिन गलती कहीं गेंदबाज ने ना की, इसकी वजह से ये तीसरे अंपायर के लिए अंपायर ने रेफर किया, शायद रनआउट के लिए अंपायर, यस डाउटफुल है, हाथ लगा या गेंद ठीक से लगी है या नहीं इसके लिए जरूर चेक किया जाएगा। नीरज राणा बस सर तीसरे अंपायर आइए, 12वें खिलाड़ी, दोनों भी शांत रहिए, जो भी डिसीजन है वो अंपायर आपके तरफ जरूर पहुंचाएंगे।
पुढच्या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी मी अमर म्हात्रे यांना विनंती करतोय. अमर शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की पुढच्या सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते व्हावी. येस डेफिनेटली. जीवदानी वामन डोंगरी संघाचे संस्थापक आणि वाल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय अमर शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. त्याच्यानंतर जयंत पाटील साहेब शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष नावा यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल यावं, आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर खातापिता ग्रुपचे अध्यक्ष पार्थ एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा एकच वादा आमचा गोट्यादादा गोट्याबाई यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही सहर्ष स्वागत. यंग इलेव्हन नावाची तुम्ही आत्ता स्पर्धा पाहिलीत, अर्थात उपसरपंच प्रल्हाद पाटील आपलंही सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण स्वागताकडे जाऊया. आदित्य ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रकाश पांडुरंग घरे त्यांचं स्वागत करणार आहोत आपण. आपल्या कुठल्याही ट्रीप असो आपली गाडी निश्चितच प्रत्येक वेळी सुसज्ज आणि व्यवस्थितपणा त्यांच्याकडे असतं असे आदित्य ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रकाश पांडुरंग घरे त्यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल नितेश घरत उर्फ बाबू, आपला सर्वांचा लाडका बाबू. या बाबू आपलं स्वागत घेण्यासाठी नितेश घरत, आमचा सर्वांचाच लाडका बाबू, एक गोड व्यक्तिमत्व, सर्वांशी प्रेमानं वागणारं हे व्यक्तिमत्व. नितेश घरत यांचं स्वागत केलं जात आहे. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल प्रज्योत म्हात्रे, प्रज्योत म्हात्रे, प्रज्योत प्रकाश म्हात्रे यांचं विनंती यावं आपण स्वागत घेण्यासाठी. आणि त्यानंतर जाऊया आपण पुन्हा एकदा प्रवीण गायकर यांच्याकडं. धन्यवाद. बिलकुल. ये रन काफी रिस्की था, ये रन काफी रिस्की था, अगर ये रन आउट होते तो 22 का इशारा बिल्कुल अंपायर संदीप पाटिल सर उरन क्रिकेट सा अंपायर के उपाध्यक्ष है और बिल्कुल उनका ये इशारा आता हुआ इट्स 22 की ये रन होगी. एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 24 रन. जीतने के लिए 15 गेंदों में चाहिए 37. अगर इस प्रकाश पांडुरंग घरत यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचे देणगी आले, आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद प्रवीण. अगर इस मॅच मे बने रहना है तो बिल्कुल विकेट लेना भी जरूरी होगा क्योंकि यहां पर ये साझेदारी जो है वो काफी खतरनाक हो रही है ट्रॉम्बे 11 टीम की, ये दोनों भी बल्लेबाजों की ओर से. आखिर कितने बचे हैं, 15 चाहिए 37, 37 रनों की आवश्यकता. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज शुभम खेलने के लिए तैयार, गेंदबाज है भूषण पाटिल. ऑफ स्टंप यॉर्कर का प्रयास, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट के मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है शरद स्मृति ट्रॉम्बे कोलीवाड़ा 11 टीम का. टोटल 25 रन स्कोर कार्ड के ऊपर, 61 रनों का लक्ष्य बनाना है. जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. स्वभाव रखना है तो कंचन उस दीपक की तरह रखो जो बादशाह के महल में भी उतनी रोशनी देता है कि जितना गरीब के झोपड़ी में. अब यहाँ पर क्या वो रन बनाने के लिए दोनों बल्लेबाज उतावले जरूर है लेकिन दूसरे वाली तरफ चर्चा करेंगे तो अभी तक यहाँ पर मुश्किलें पैदा हो रही है, विकेट नहीं मिल पा रही है श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स महाराष्ट्र स्पोर्ट्स 11 पारगाव टीम के लिए. तेज बॉल एक और डाली थी जरूर, एक रन मिला है, छोड़ दिया था लेकिन यहाँ पर अंपायर का 22 का इशारा, शक की बुनियाद से देखा जा रहा है अंपायर की तरफ. एक समय लग रहा था कि यह बॉल वाइड होगी लेकिन वाइड रेखा और ऑफ स्टंप इनके बीच में से ये बिल्कुल गेंद जाती हुई तो अंपायर ने इस गेंद को बिल्कुल 22 का करार दिया है. तो मेरे ख्याल से चिंटा रेडी मैन फ्रॉम नागाव, नागाव का तूफान कहा जाता है. गवान की टूर्नामेंट में क्या कमाल की फील्डिंग और जो खेली गई थी कंचन खांदा के मैदान के ऊपर जब टूर्नामेंट थी नौपाड़ा की, उस टूर्नामेंट में भी कमाल की बल्लेबाजी इस खिलाड़ी ने की थी. वो अगले मुकाबले में आपको जरूर पेश आएंगे यानी कि चौथे मुकाबले में आई थिंक बामन डोंगरी विपक्ष नागाव के बीच अंतिम मुकाबला होगा पहले राउंड का. अच्छी गेंद थी, पढ़ने के बाद शायद बाहर की तरफ निकली है. देखिए अंपायर की अगर एक्शन देख सकते हैं ना कंचन संदीप पाटिल की बेहतरीन है, ऐसा लगता है कि हमारा कॉकरोच राघव स्लो मोशन में जिस तरीके से डांस इंडिया डांस में जो उनका एक्शन है, अच्छे अच्छे अंपायर आपको नजर आते हैं. एक है सैंडी पालकर वाइब्रेशन, एक है गोटे अंपायर, दूसरा है माटिया, तीसरा है पोटिया और ये चौथे आप देख सकते हैं बिल्कुल कॉकरोच बिल्कुल स्लो मोशन एक्शन में बिल्कुल ये अंपायरिंग की भूमिका दिखाते हुए. अच्छी गेंद थी, बैक टू द बॉलर, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति, यही गेंदों की तलाश थी और ये गेंदें आप फेंकते हुए गेंदबाज भूषण पाटिल. अब रन और गेंदों के बीच में फासला बनेगा, आने वाली 13 गेंदें 34 रनों की बिल्कुल आवश्यकता. इसके बाद होगा
मुलेखंड विपक्ष प्रिंस इलेवन नावा यानी कि टॉस जीता है मुलेखंड टीम ने। इससे पहले इन दोनों टीमों के बीच में मुकाबला खेला गया था सरपंच अशोक भेंडकल की टूर्नामेंट में, और फिर से एक बार वही मुकाबला होगा जासई के मैदान में। बाहरी किनारा लगा है बल्ले का, रनआउट का ये चांस बन सकता है, लेकिन कलेक्टिंग खराब है गेंदबाज के द्वारा। तब तक एक रन, ये दूसरा मौका गवाया पारगांव टीम के खिलाड़ियों ने। और इसी के साथ ओवर की समाप्ति, दो ओवर समाप्त हुए, रन बने 28। अब जीतने के लिए 12 गेंदों में चाहिए 33 रन की आवश्यकता। मैदान में 12वें खिलाड़ी जाइए, आपसे गुजारिश होंगे, अनुमति लीजिए आयोजकर्ताओं से कि 12वें खिलाड़ी जाना है। सिमरन आर्ट्स के सर्वे सर्वा महेश सेठ, आपका भी स्वागत है। जयंत पाटिल साहब, आपका भी हम तहदिल से स्वागत करते हैं। बहुत सारे मेहमान इस मंच के ऊपर आप देख सकते हैं कंचन। ये टूर्नामेंट है भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष जिला परिषद जासई भूषण भाई इनके और से ये टूर्नामेंट का ये दमदार आयोजन आप देख सकते हैं। और इस टूर्नामेंट के लिए वेदिका एंटरप्राइजेज के सर्वे सर्वा बिल्कुल बलिशेठ का दमदार योगदान, श्री शेठ मात्रे साहब का भी दमदार योगदान, संपूर्ण हमारे ग्रामस्थ मंडल और दमदार उद्योजक है जो सभी ग्राम पंचायत सदस्य है, सरपंच उप सरपंच जिनका काफ़ी महत्वपूर्ण योगदान इस टूर्नामेंट को लगा है। और एक अच्छी टूर्नामेंट बिल्कुल आपके सामने नजर आती हुई। इंटरवल हो चुका है, पहली दो गेंदों में रन बने हैं टोटल 14.00 की औसत से। आने वाली 12 गेंदों में 33 रनों की ज़रूरत है। देखिए 1000 से दर्शक अधिक इस मैच का आनंद ले रहे हैं साईप्रीत के माध्यम से। उन सभी दर्शकों का हम फिर से एक बार स्वागत करेंगे कि हुतात्मा मैदान ये जासई यानी कि लोक नेते दीबा पाटिल साहब इनके पद से पावन हुई ये भूमि आप देख सकते हैं। और निश्चित तौर पर यह कमाल का क्रिकेट, दूसरा साल है इस रजनी का और अंतिम रात्रि है इस सीजन 2 की। और इस अंतिम रात्रि में आपको एक टीम इस ए पोल में से मिलेगी जो सुपर 4 के लिए क्वालिफाई करेगी। पहले दिन चैतन्यश्वर 11 खुटारी टीम, दूसरे दिन गावदेवी उसरली, और कल की रात्रि की चर्चा करेंगे तो बिल्कुल दिगोड़े कोलीवाड़ा यानी कि कोली बॉयज दिगोड़े टीम सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है। आज कौन सी टीम जाएगी, मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो लेकिन रास्ते हमेशा पैरों के नीचे ही होते हैं। सपने देखो उरे पूरा करो, आंखों में उम्मीद का ख्वाब भरो, अपनी मंजिल खुद तय करो क्योंकि इस बेदर्द दुनिया से कभी मत डरो। क्या यहाँ से 12 में अब बनाने हैं टोटल 33 यानी कि प्रति ओवर कंचन कम से कम 17 रन आएंगे तो बेहतर होगा शरस्मृति 11 ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम को। लेकिन गेंदबाजी की कमान फिर से एक बार मोस्ट एक्सपीरियंस बॉलर ऑफ दी श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स महाराज स्पोर्ट्स 11 पारगांव टीम के आप देख सकते हैं केतन मेहर, इनके सुपुत्र भी कंचन कम उम्र में लेदर क्रिकेट बेहतरीन खेलते हैं। पापा कहते हैं बेटा बड़ा नाम करेगा, हो सके भविष्य में आगे केतन का लड़का एक अच्छा इंटरनेशनल लेदर क्रिकेटर बने क्योंकि उनके वीडियोस आप देख सकते हैं इंस्टा के ऊपर। चलिए अब चलते हैं मैदान में, 12 गेंदे 33 की दूरी, अच्छी गेंद थी, एक्स्ट्रा कवर की तरफ इस गेंद को खेलाए, एक रन तो मुकम्मल, दूसरे की कोशिश, रनिंग बिटवीन द विकेट में थोड़े से कच्चे कंचन ये खिलाड़ी, इतना तेज रनिंग बिटवीन द विकेट नहीं नजर आ रहा है लेकिन फिर भी जान जोखिम में डालकर यह रन लेने का प्रयास किया था। तब तक रन पूरा होगा टोटल दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 30 रन। जीतने के लिए 61 का टारगेट है, लगभग देखा जाएगा तो आधा सफर तय कर लिया है, अब आधा सफर तय करना बाकी होगा। 11 गेंदे 31 रनों की बिल्कुल आवश्यकता है, जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते हैं जो मजबूरियों का रोना रोया नहीं करते। देखेंगे कौन किसके ऊपर होगा भारी क्योंकि आने वाला समय ही बता पाएगा। फिलहाल अभी तक इन दोनों खिलाड़ियों के बीच में यह तगड़ी पार्टनरशिप आप देख सकते हैं। तेज बॉल, यॉर्कर का प्रयास, न दांडा ना शेंडा, में मोतीराम भोरी भी डायरेक्ट बूंदा और यह कमाल की गेंद देखने को मिली, डॉट बॉल की समाप्ति। एक एक डॉट बॉल इस मैच में इंपॉर्टेंट है स्मायरा स्पोर्ट्स 11 श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के लिए। और एक एक चौके छक्के रन काफी इंपॉर्टेंट है इस मैच में शरस्मृति ट्रॉम्बे कोलीवाड़ा को। बड़ा शॉट खेला है, कई गैप में जाकर यह गेंद गिरेगी, कुणाल को बीट करती हुई गेंद सीमा रेखा पार, ये 4।
और जीतने के लिए चाहिए 27 यानी कि 9 बॉल 27 कंचन। प्रति गेंद के ऊपर आपको 3 रन बनाने हैं। स्क्रीन के ऊपर भूषण को आप देख सकते हैं जिनके चेहरे के ऊपर हल्की सी स्माइल। और ये विकेट एंड समय पर विकेट गिरा है जरूरत थी और बल्लेबाज होंगे आउट। धन्यवाद डीजे। बिल्कुल आप देख सकते हैं यहां पर पूरी तरीके से शानदार गेंदबाजी का परफॉर्मेंस करते हुए केतन मेहर। और इसी केतन मेहर ने पिछले मुकाबले में भी कमाल की गेंदबाजी की थी और वही केतन मेहर फिर से एक बार अपने टीम के लिए क्या संकट मोचन यहां पर बन पाएंगे उसी हिसाब से यह मुकाबला अब दोनों टीमों के बीच में बिल्कुल नजर आता हुआ। शेर चला करते खुददार चला करते कंचन, सिर ऊंचा करके बिल्कुल केतन मेहर जैसे सरदार चला करते हैं। आप देखेंगे इस मुकाबले में आने वाली 8 गेंदें इंपॉर्टेंट है और जीतने के लिए चाहिए 27 रनों की बिल्कुल आवश्यकता। चलिए फील्डिंग तुरंत लगाइए दोनों टीमों के बीच में, ये बहुत बड़ी मैच आपके सामने। जो जीतेगा वो जाएगा तीसरे राउंड के लिए, लेकिन वो टीम कौन सी होगी जो तीसरे राउंड में बिल्कुल क्वालिफाई करेगी। इसके बाद नवजीवन मुलेखंड और उनके खिलाफ खेलेगी प्रिंस इलेवन नाबा। टैप किया इस बॉल को तो बिल्कुल यहां पर गेंद जाएगी सिर्फ 1 रन। प्रिंस इलेवन नावा यानी कि हमारे सैम पाटिल कोपर जिनके माध्यम से इस टीम को बिल्कुल पैक किया गया है। तो सैम आइए आपका भी स्वागत है। तो 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 35। अब 7 गेंदें बची है, 26 रनों की आवश्यकता। कंचन पिछले मैच में भी यही ओवर डाली थी केतन मेहर ने और आज भी वही ओवर डालते हुए इस मैच में। शॉट अच्छा है, गैप में शायद जा रही है गेंद, फील्डिंग खराब है भूषण के द्वारा और गेंद बिल्कुल सीमा रेखा पार जाती हुई। 4 रन बने हैं टोटल, इसी 4 की मदद से 39 रन। अब जीतने के लिए चाहिए 6 गेंदें और 22 रनों की आवश्यकता। यह मुकाबला बनाए, यही इतिहास रहा इस मैदान के ऊपर कि बामन डोंगरी अगेंस्ट 1 ओवर में 27 चेस किए थे इसी मैदान में। अब क्या वो रन बनाने हैं 22 आने वाली 6 गेंदों में। वैष्णव भोवीर नाबा टीम के जोफ्रा आर्चर बिल्कुल आप देख सकते हैं, स्वागत है आपका। तो चलिए ज्यादा समय ना व्यतीत करें, तो बिल्कुल आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता है। अभी भी इस मुकाबले में दोनों टीमों की तरफ ये बड़ा घमासान यहां पर आपके सामने बिल्कुल नजर आता हुआ। क्या मैदान में बल्लेबाज शुभम है, क्या ये मैच बना रहेगा, लेकिन वो कौन सा गेंदबाज होगा जो इस मैच को पारगांव टीम को बचा पाएगा। आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 6 और 22 की जरूरत। चलिए तुरंत फील्डिंग की व्यू रचना कीजिए क्योंकि अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं हेमंत पाटिल और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइकर साथी बल्लेबाज शुभम पाटिल। ये दोनों पाटिल ब्रदर्स आप देख सकते हैं और गेंदबाजी के मार्ग पर प्रवीण मोकल जिनके हाथ में अब भविष्य होगा स्मायरा स्पोर्ट्स इलेवन श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव। अलंकार पाटिल उलवे इनके और से पारगांव टीम के लिए शुभकामना चुकी है, उनका भी हम स्वागत करते हैं ओवर द विकेट से। पहली गेंद लॉफ्ट किया है जरूर, सीधा खिलाड़ी के हाथ में बल्लेबाज आउट। वहां पर कैच पकड़ा, सीधा गेंद को फेंकने की कोशिश की थी बड़े शॉट के लिए, लेकिन वहां पर फील्डर तैनात थे और क्या जबरदस्त कैच पकड़ा मेरे ख्याल से खिलाड़ी थे वहां पर
नीरज तारेकर के द्वारा एक बढ़िया कैच पकड़ा गया और बल्लेबाज के पारी का हुआ बिल्कुल खात्मा। टीम का स्कोर, स्कोर कार्ड के ऊपर आप देख सकते हैं, रुका हुआ अभी भी 39 रन, 5 गेंदे बचिए, जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज दीनू पाटिल, ये भी बड़े हिटर है, ये बड़े हिटर है, इसी ने वो कारनामा किया था इसी मैदान में, क्या वो फिर से एक बार इतिहास दोहरा पाएंगे। लेकिन सामने गेंदबाज उतने ही ताकतवर आपको नजर आ रहे, वो है गेंदबाज प्रवीण मोकल। अभी तक शानदार शुरुआत इस ओवर की नजर आती हुई, विकेट टेकिंग गेंदबाजी नजर आती हुई, जुनून है आंधियों में चिरागों को जला देता है, वो जुनून है आग पानी में लगा देता है। ये नई यहां पर मैच है, इसे गौर से देख, शॉट फंसा है, फील्डर गेंद के नीचे प्रफुल, कोई गलती नहीं, बल्लेबाज आउट। देख सकते हैं प्रिंस 11 नामक टीम के खिलाड़ियों के द्वारा ये शॉर्ट टीम मीटिंग नजर आ रही है, क्योंकि इन्हें खेलना है बिल्कुल मुलेकन टीम के सामने। पिछली हार मिली थी, जीवित मात्र ने तूफानी बल्लेबाजी की थी, बहुत सारे नए चेहरे आज मात्र नजर आ रहे हैं प्रिंस 11 नावा टीम में। और रितेश मड़वी भी लंबे समय के बाद आप देख सकते हैं, अच्छे अच्छे खिलाड़ी, लेकिन जीवित मात्र की चुनौती है। मीत पाटिल है, निश्चित तौर पर वैष्णव है, जॉन्टी है, मनीष करत जैसा हथौड़ा है, स्वप्निल जैसे खिलाड़ी, बहुत सारे खिलाड़ी आपको इन एक्शन में नजर आएंगे। लेकिन चलिए चलते मैच की तरफ, चार बॉल 22 की जरूरत, 3 छक्के 1 चौका अगर निकालता है तो यह मुकाबला बन सकता है, अन्यथा यह मुकाबला दूर जा सकता है। शॉट अच्छा था, फील्डिंग उससे खूबसूरत, 1 रन मिलेगा और 1 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रनों के ऊपर। जीतने के लिए अब 3 गेंदे 21 रनों की आवश्यकता। तो लगभग स्मायरा स्पोर्ट्स 11 पारगाव टीम इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत करते हुए स्लोवर किया, जानते हैं कि कोई भी गलत गेंद नहीं गिरेगी, इसकी वजह से इस गेंद को आसानी के साथ रिलीज किया, डॉट बॉल की समाप्ति। और यहां पर पूरी तरीके से आप बैकफुट पर नजर आती हुई शरस्मृति ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम, क्रॉस पैडेड मारने का प्रयास, एक और डॉट बॉल की समाप्ति। अब मैच में केवल औपचारिकता ही, कंचन दोनों मुकाबले पूरी तरीके से एक तरफे जीतने के कगार पर आपको नजर आती हुई, और क्या शानदार यहां पर गेंदबाजी नजर आती हुई गेंदबाज के माध्यम से। समाधान हमारे तो बिल्कुल आप देख सकते हैं, सिमरन आर्ट्स के सर्वे सर्वा महेश शेट आपका हम स्वागत करते हैं, और हमारे प्रहलाद शेट गोल्डन मैन इनके ओर से जीवदानी बामन डोंगरी टीम को शुभकामना आ चुकी है, आपका भी हम शुभकामनाओं का स्वीकार करते हैं। और ये मैच जीता, मैच हुआ फिनिश, और इस मैच का हीरो बनेगा नो डाउट प्रफुल्ल मोकल का क्या छूटा, और उसके बाद ऐसे टूट पड़ा कि मानो रनों की बिल्कुल बौछार बना दी, और उस मैच में पूरी तरीके से अपने ताकत बनाते हुए सीधे तीसरे राउंड में वो टीम क्वालिफाई हो चुकी है। आइए प्रफुल्ल मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए, हार्ड लक टीम शरस्मृति ट्रॉम्बे कोलीवाड़ा, अगली टूर्नामेंट के लिए आपको हम बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे। बहुत लंबा सफर तय करके आई थी ये टीम, पिछले सीजन में कंचन इसी मैदान के ऊपर चैंपियन बनी थी। हमसे जीवन डाकी सर मात्र या स्पर्धेत रजा घेत असताना हलो हलो तो बिल्कुल इस मैच के हीरो बनेंगे प्रफुल्ल मोकल। आइए मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए, शानदार पारी खेली और प्रफुल्ल को मैन ऑफ द मैच का अवार्ड देने के लिए बिल्कुल हम मंच पर बुलाना चाहेंगे। तर सामना बेरसा पारितोषिक आपण देऊया।